एकतीस मार्च एकोणीसशे नव्वदचा तो दिवस जवळपास सगळ्याच पेपरच्या हेडलाईन या रिंकू पाटील या नावावरती आधारित होत्या उल्हासनगरमध्ये तीन दिवस कडकडीत बंद पाळण्यात आलेला सगळीकडे एकदम चडीचूप असं वातावरण होतं आदल्या दिवशी उल्हासनगरमध्ये जे काही घडलं होतं ते काळी माफ असणारं होतं निषेध मोर्चे या सगळ्यांच्या पलीकडची ही घटना होती शासन सुद्धा या विकृतीमुळे दबावात आलं होतं आणि न्यायाच्या अपेक्षेमध्ये लोकांनी सरकारला धारेवर धरलेलं त्या दिवशी नेमकं झालं काय होतं तीस मार्च एकोणीशे नव्वदचा तो दिवस होता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा शेवटचा दिवस सेंच्युरी रेयॉन हायस्कूल उल्हासनगरमध्ये रिंकू पाटील ही मुलगी शिकायला होती परीक्षा सुरू झाली वातावरण गंभीर तर होतच शिवाय मुलं उत्साही सुद्धा होती कारण तो शेवटचा पेपर होता सगळी मुलं पेपर लिहित होती अचानकपणे मोठा गलगला झाला सगळीकडे आरडोरडीचे आवाज यायला लागले हा गोंधळ होण्याचं कारण होतं हरेश पटेल तिथं आलेला हरेश पटेल हा चार पाच जणांच्या टोळीचं नेतृत्व करत होता त्यातल्या काहींच्या हातात धारधार तलवारी होत्या एक जणाकडे पिस्तूल होतं तर एकाच्या हातात पेट्रोलने भरलेलं कॅन होतं बघता बघता या टोळीने परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश केला दोन पोलीस कॉन्स्टेबल लोकांनी त्यांना अडवायचा प्रयत्न केला पण या टोळीने त्यांच्यावरतीच हल्ला चढवला शेवटी हरेश पटेल आणि त्याची टोळी रिंकू पाटील ज्या वर्गामध्ये परीक्षा देत होती त्या वर्गामध्ये घुसली इतर विद्यार्थी आणि शिक्षकांना धाक दाखवत त्यांना वर्गातून हकलवून देण्यात आलं सगळेच विद्यार्थी जीव मुठीत घेऊन पळत सुटले वर्ग पुरता रिकामा झाला फक्त एका मुलीला वर्गातनं बाहेर पळून जाता आलं नाही ती होती रिंकू पाटील वर्गपूर्ण ताब्यात आल्यावर टोळीतल्या दोन गुंडांनी दारावरती पहारा दिला दरवाजे खिडक्या बंद करण्यात आल्या आणि हरेश पटेल जो टोळीचा म्होरक्या होता त्याने पेट्रोलचा कॅन रिंकू पाटील वरती रिकामा केला रिंकूने किंचाळायला सुरुवात केली मदतीसाठी अर्जवा केली मला वाचवा या किंकळ्यांनी परीक्षा केंद्र निनादू लागलं पण परीक्षा केंद्रावरच्या एकाचीही तिला वाचवण्याची हिंमत झाली नाही हरेश पटेल आणि त्याच्या टोळीला हवं असलेलं सावध सापडलं होतं पेट्रोलचा कॅन ओतल्यावर झटकन त्यानं काडी पेटवली आणि रिंकूवरती ती फेकण्यात आली लाल भडक आगीमध्ये होरपळणारी रिंकू हतबल झाली होती पेटलेल्या अवस्थेमध्ये ती मदतीसाठी सगळ्यांना हाका मारत होती परीक्षा केंद्रामध्ये आवाज घुमत होता पण एकही जण तिला सोडवायला पुढे आला नाही शाळे शेजारच्या चाळीमध्ये या किंकाळ्या जाऊन पोहोचल्या सगळी चाळ शाळेमध्ये जमा झाली दरवाजा खिडक्यांमधून धुमसत होती ज्वाला भडकत होत्या आणि रिंकूचे शेवटचे शब्द होते हरेश तू माझ्या मागे का लागलास आई बाबा काही क्षणातच रिंकू जळून खाक झाली हरेश पटेल आपल्या टोळीला घेऊन तिथनं पसार झाला गुंड पळून गेल्यानंतर सगळं परीक्षा केंद्र त्या वर्गामध्ये जमा झालं रिंकूच्या आई ही बातमी कळाली आणि त्यांनी जीवाच्या आकांताने शाळेत धडक दिली तोवर रिंकू गेली होती गर्दी गोळा होऊ लागली रिंकूच्या वडिलांनी रिंकूला पाहण्याची विनंती केली मात्र पोलिसांनी नकार दिला तेव्हा रिंकूच्या वडिलांनी पोलिसांची कॉलर धरली जमाव पोलिसांना मारण्याच्या होता इकडे रिंकूच्या आईला काय करावं हे समजत नव्हतं त्या तिथेच खाली सायंकाळी सहा वाजता रिंकूचं प्रेत तिच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आलं सगळं शहर हतबल झालं होतं रिंकू पाटील सगळ्याच पेपरची हेडलाईन झाली होती न्यायव्यवस्थेला प्रश्न विचारले जात होते सरकारला धारेवर धरलं जात होतं आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात यावी याच्या चर्चा देखील झडू लागल्या पुढे पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा कसून शोध घेतला रिंकूच्या वडिलांनी तत्कालीन गृहमंत्री अरुण मेहता मुख्यमंत्री शरद पवार यांना फोन फिरवले सरकारी यंत्रणा झटपट कामाला लागली काही दिवसांमध्येच हरेश पटेलच्या टोळीतल्या दोन साथीदारांना पोलिसांनी शोधून काढलं कोर्टाने या दोन्ही नाराधमांना फाशीची शिक्षा ठोठावली पण मुख्य आरोपी हरेश पटेल कुठं गायब झाला हरेश पटेलनं रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली अशी बातमी आली हरेश पटेलने आत्महत्या केल्यानं पोलिसांच्या आणि जवळपास सगळ्यांच्याच दृष्टीनं हे प्रकरण संपल्यास समाज झालं होतं पण हरेश पटेलने हे विकृत कृत्य का केलं होतं याविषयी सुद्धा अनेक तर्कवितर्क या प्रकरणानंतर लगावले जाऊ लागले त्याविषयीची जी नंतर माहिती समोर आली त्यानुसार रिंकू आणि हरेश पटेल यांचं प्रेम प्रकरण होतं पण रिंकूने त्याला नकार दिला आणि त्याचा इगो दुखावला या इगो मधनच त्यानं हे जळीत कांड घडवून आणलं हरेश पटेलने या दृश्याचं रेकॉर्डिंग केलं होतं आणि त्याच्या कॉपीज देखील विकल्या होत्या अशाही बातम्या त्या काळात येत राहिल्या पुढे रिंकू पाटील प्रकरणावरती निष्पाप नावाचा सिनेमा सुद्धा प्रदर्शित झाला रिंकू पाटीलच्या वडिलांनी जरी गुन्हेगारांना माफ केलं असलं तरी त्यांच्या मुलीचं जळीत कांड आजही अनेक जणांच्या अंगावरती शहार आणत कारण या घटनेने पुरता महाराष्ट्र हादरून गेला होता